लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या 27 गावातील वसार गावने निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या 27 गावांमध्ये विकास कामांचा बोजबारा उडाला असल्याचं सांगत गावकऱ्यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या अनेक वर्षांपासून वसारगाव मध्ये कोणतेही विकास काम झाले नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. सध्या वसार गावामध्ये रस्ते, सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. एका आठवड्यापूर्वी वसार गावातील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा घेतलेला निर्णय सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी ठरली होती. बहिष्काराच्या निर्णयानंतर अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वसार गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र पुढील निर्णय हे गावातील युवा तरुण घेणार असल्याचं सांगून राजकीय पक्षांच्या नेत्यांना देखील थारा ग्रामस्थांनी दिला नाही. रस्ता पाहिजे आमच्या दाराशी पाहिजे. छोटी गाडी बी येऊन नाही समजा रस्ते बंद केले तर मग काय करणार तुम्ही? आम्हाला रस्ता पाहिजे, गाडी आला चार चाकी बी येऊन नाही तिथनं काहीशी येऊन आता तुम्ही काय करणार? आम्हाला म्हणजे रस्ता पाहिजे खाली. मग आम्ही वोटिंग करू? आम्ही वोटिंग नाही करणार, नाही नाही करू आणलाय. आम्हाला रस्ता टेम्पू बी नाही तिथला यावंच ना आम्हाला. आम्ही धरा खोलणार आमची माल्याला जागा नाही. गावामध्ये एकही म्हणजे सोय नाही आमच्या गावात. एकही नाही केडीमसी मध्ये आल्यापासून एकही सोय आमच्या गावामध्ये नाही. आमच्या गावात रस्ते नाहीये, अंगणवाडी नाहीये, मुलांना पूर्ण 10वीपर्यंत शाळाही नाहीये, शौचालय पण नाहीये, पूर्णतः रस्ते नाहीये, नाळे नाहीयेत आणि पूर्ण रोड लाईन पण नाहीये. आज महिलांना भीती वाटते, 7:30 वाजल्यानंतर अंधार पडला जातो पण तिथेशी पूर्ण काळोख असतो. एक दोन महिला असल्या तरी सुद्धा घाबरतात. एकटं महिला कशी येणार आहे चालत तरी सुद्धा पूर्ण घाबरलेल्या राहतात महिला तेवढ्या ऐकून येताना. का तर रोड लाईन नाहीये आमच्या गावात, कोणत्याही कमाणी नाहीये. फक्त आम्ही बहिष्कार बद्दलच म्हणजे बोलतो की बहिष्कारच टाकणार यावेळी. फक्त आमचा ठाम विचार आहे, वोटिंग करणारच नाहीये. आम्ही एवढ्या वर्ष वोटिंग करतो, काय फायदा झालाय आम्हाला? कोणताही फायदा झालेला नाहीये. कोणता नाही घरपट्टी पण इतक्या घरपट्टी भरायला लागतोय पण सोय कोणती आहे आमच्या गावात? कोणतीही सोय नाही आमच्या गावात. तुमचं नाव काय? रसिका वाईले. पद रोड नाही, नाली नाही, पाणी नाही आणि आम्ही लोकसभेवर बहिष्कार टाकणार आहे. निवडणुकी बहिष्कार टाकणार आहे. तुमचं नाव? संजय वाईले.